आज आपण 10th मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं सिलेबस पाहूया. सिलेबस मध्ये 6 चॅप्टर्स आहेत. पहिला आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आपण 9th मध्ये पाहिलेलंच आहे हा चॅप्टर, त्याच्या पुढचा पार्ट आहे. त्यानंतर सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, थर्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन, फोर्थ फायनान्शियल प्लॅनिंग, फिफ्थ प्रोबॅबिलिटी आणि लास्ट स्टॅटिस्टिक्स. तर आज आपण फर्स्ट चॅप्टर सुरू करूया, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर या चॅप्टरमध्ये वेगवेगळे पॉइंट्स आहेत. पहिला आहे मेथड ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर याच्या दोन मेथड आहेत, एक आहे ग्राफिकल मेथड आणि दुसरी आहे क्रेमर्स मेथड. तर त्या दोन्ही मेथड आपण पाहणार आहोत. त्यानंतर की इक्वेशन कसं ट्रान्सफर करायचं युझिंग टू व्हेरिएबल्स, एखादं इक्वेशन असेल ते लिनियर इक्वेशन मध्ये कसं ट्रान्सफॉर्म करायचं. आणि थर्ड आहे ऍप्लिकेशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन, हे कुठे युज करू शकतो आपण. तर पहिल्यांदा पाहूया लिनियर इक्वेशन म्हणजे काय आणि त्याचे व्हेरिएबल्स. तर इथे एक एक्झाम्पल दिलंय लिनियर इक्वेशनचं, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो. हे काय आहे, त्याचा जनरल फॉर्म आहे. मग इथे ए बी सी काय आहेत, रिअल नंबर्स आहेत, त्याच्या जागेवर काही पण असू शकतं. फॉर एक्झाम्पल इथे त्यांनी दिलंय एक लिनियर इक्वेशन, 3x मायनस 4y प्लस 12 इज इक्वल टू झिरो. तर हे काय आहे, एक जनरल फॉर्म आहे त्या इक्वेशनचा. मग इथे खाली एक ऍक्टिव्हिटी दिली आहे आणि त्यांनी विचारलंय की हे लिनियर इक्वेशन आहेत का. तर पहिलं इक्वेशन दिलंय त्यांनी त्या फॉर्म मध्ये आणि ते लिनियर इक्वेशन आहे. मग मला सांग सेकंड लिनियर इक्वेशन आहे का. कस काय आहे, का नाहीये, स्क्वेअर दिलाय. पहिल्यामध्ये एक्स पाहिजे, त्याच्याऐवजी त्यांनी स्क्वेअर दिलाय, त्याच्यामुळं हे लिनियर इक्वेशन नाहीये. थर्ड वन का नाहीये, आहे का, आहे व्हेरिएबल वन आहेत, पण इथे काय दिलंय, अंडर रूट टू अंडर रूट फाईव्ह दिलंय. पण यात आपल्याला काय सांगितलंय, ए बी सी हे रिअल नंबर्स पाहिजेत, 1, 2, 3, 4, 5. मग आहे का ते रिअल नंबर्स आहेत का अंडर रूट टू. मग हे पण लिनियर इक्वेशन नाहीये. फोर्थ वन झिरो येतोय, तर यात सांगितलं त्यांनी ऑलरेडी वर इथे ए बी नॉट इक्वल टू झिरो ऍट द सेम टाइम. पण इथे झिरो आहे, त्याच्यामुळं हे पण लिनियर इक्वेशन नाहीये. फिफ्थ वन नो, का नाहीये, कारण इथे पण झिरो आलाय आणि इथे पॉइंट मध्ये व्हॅल्यू आहे. नेक्स्ट सिक्स्थ वन, 4x, 4 डिवाइडेड बाय x प्लस 5 डिवाइडेड बाय y इज इक्वल टू 4. आहे का हे लिनियर इक्वेशन, नाहीये, हे पण नाही, कारण खाली आहे ते, इथे खाली त्याचा पॉवर 1 आहे, तर ते वर आलं तर काय होईल, त्याचा पॉवर मायनस 1 होईल, तर त्याच्यामुळे हे पण नाहीये. लास्ट नो, तर समजले लिनियर इक्वेशन आपण कसं फाइंड आउट करतो. तर त्याचा जनरल फॉर्म आहे, त्याचा आपण कम्पेअर करतो आणि त्याच्या व्हॅल्यू जर सेम असतील तर आपण त्याला म्हणतो लिनियर इक्वेशन आहे, अदरवाइज नो. त्यानंतर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. तर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय, तर ते अगोदर पाहूया.
की आपण नाइन्थ मध्ये पण पाहिलं होतं लिनियर इक्वेशन आणि ते कसं आपण सॉल्व्ह करतो, तर त्याचे मेथड पाहणार आहोत. तर सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे काय, वेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ऍट द सेम टाइम इट इज कॉल्ड एज सायमल्टेनियस इक्वेशन. की जेव्हा आपल्याला दोन लिनियर इक्वेशन दिले असतील क्वेश्चन मध्ये, तर त्याला आपण काय म्हणतो, सायमल्टेनियस इक्वेशन. ऍट अ टाइम आपल्याला दोन इक्वेशन आहेत, हे आहे पहिलं आणि हे आहे दुसरं. समजतंय? मग याला सॉल्व्ह करायचंय. तर सॉल्व्ह करायचं म्हणजे काय काढायचंय, आपल्याला त्याची एक्स चे आणि वाय च्या व्हॅल्यू काढायच्यात. मग आपण नाइन्थ मध्ये पण पाहिलं होतं एक्स च्या आणि वाय च्या व्हॅल्यू कशा काढतो, आपण कशा काढतो आठवतात का? ऍडिशन कधी करतो की एक्स ची किंवा वाय ची व्हॅल्यू सेम असेल, म्हणजे इथे थ्री वाय आहे इथे आणि इथे पण जर थ्री वाय असेल तर ऍडिशन केल्यानंतर ते कॅन्सल होईल, मायनस थ्री वाय प्लस थ्री वाय. पण इथे थ्री वाय आहे आणि इथे वाय आहे, तर त्यांचा ऍडिशन करून उपयोग नाहीये, मग त्याला वेगळी मेथड वापरावी लागेल. तर पाहूया त्यांनी कसं सॉल्व्ह केले ते. तर इथे काय केलं, इथे थ्री वाय आहे आणि सेकंड मध्ये फक्त वाय आहे, मग काय केलं त्यांनी, सेकंड इक्वेशनला थ्री ने मल्टिप्लाय केलं. काय केलं, कोणत्या इक्वेशनला, सेकंड इक्वेशनला. का? कारण मग इथे पण थ्री वाय येईल आणि मग हे थ्री वाय आणि इथले थ्री वाय कॅन्सल होतील त्यासाठी. समजतंय? मग जेव्हा आपण सेकंड इक्वेशनला थ्री ने मल्टिप्लाय करू, तर या पूर्ण इक्वेशनला थ्री ने मल्टिप्लाय केलं. एक मिनिट, मी जे इरेज केले ते कट करतो, म्हणजे त्यात समजून सांगता येईल तुला. ओके, तर या इक्वेशनला काय केलं, थ्री ने मल्टिप्लाय केलं पूर्ण इक्वेशनला. मग थ्री ने याच्या आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, थ्री थ्री चा नाईन, नाईन एक्स आला इथे, नंतर थ्री वाय इथे आला, नेक्स्ट सिक्स, टू थ्री चा सिक्स झाले आपले दोन इक्वेशन. आणि मग पहिले इक्वेशन काय आहे, ऍज इट इज. मग त्या दोघांची ऍडिशन केली इथे. ऍडिशन का केली, कारण इथे प्लस थ्री वाय आहे आणि इथे मायनस थ्री वाय आहे. ऍडिशन केली की कॅन्सल होणार ते. मग दोघांची ऍडिशन केली, मायनस थ्री वाय प्लस थ्री वाय गेले, फाईव्ह प्लस नाईन एक्स किती येईल, फाईव्ह एक्स प्लस नाईन एक्स फोर्टीन इथे दिले त्यांनी, आणि एट प्लस सिक्स फोर्टीन. तर आपल्याला फक्त एक्स ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे फोर्टीन इकडे आले डिवाइड, इथले फोर्टीन आपण इकडे घेतले, तर फोर्टीन वन जा फोर्टीन, फोर्टीन वन जा फोर्टीन, आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळाली वन. तर ही व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाकली तर वाय ची व्हॅल्यू मिळेल. तर हे एक्सची इक्वेशन त्यांनी इक्वेशन टू मध्ये टाकलं, कारण छोटं येते. मग थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू टू, याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू टाकली वन त्यांनी, तर थ्री वन जा थ्री. आपल्याला वाय ची व्हॅल्यू पाहिजे, मग थ्री तिकडच्या साईडला घ्यायचा, तिकडच्या साईडला गेल्यावर काय होईल, तो मायनस होईल. मग टू मायनस थ्री, त्याचं आन्सर आलं मायनस वन. तर अशा प्रकारे आपल्याला एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू मिळाल्या अशा ब्रॅकेटमध्ये लिहायच्यात. की याचं सोल्युशन काय मिळालं, एक्स इज इक्वल टू वन आणि वाय इज इक्वल टू मायनस वन. आणि त्याला असं ब्रॅकेटमध्ये पण लिहू शकतो, एक्स कॉमा वाय इज इक्वल टू वन मायनस वन. तर ही झाली एक मेथड. तर असं आपण वेगवेगळ्या मेथडने पण सॉल्व्ह करू शकतो. आता इथे काय केलं, वाय कॅन्सल केला, तर दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी काय केलं, वेगळी मेथड वापरली. काय केलं की त्यांनी वाय ची व्हॅल्यू काढली इथे सेकंड इक्वेशन मध्ये, जे थ्री एक्स आहे ते राईट साईडला घेतलं इथे, तर ते काय होईल, टू मायनस थ्री एक्स. समजलं? आणि मग ही वाय ची व्हॅल्यू त्यांनी पहिल्या इक्वेशन मध्ये टाकली आहे. ही वाय ची व्हॅल्यू काय आली, हा टू एक्स मायनस थ्री वाय. तर इथे सेकंड इक्वेशन मध्ये वाय च्या जागेवर काय टाकलं त्यांनी, आता टू मायनस थ्री एक्स. आणि मग थ्री ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, टू ह्या इक्वेशनचं होतं ना इथे. सेकंड इक्वेशन काय आहे, थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू टू, बरोबर. मग त्यांनी थ्री एक्स तिकडच्या साईडला घेतला राईट साईडला, तर तो मायनस झाला इथे. मग वाय ची व्हॅल्यू काय मिळाली, टू मायनस थ्री एक्स. मग इथे वायच्या जागेवर पूर्ण त्यांनी रिप्लेस केला,
कारण लेफ्ट साइड इज इक्वल टू राइट साइड आहे ना, वायच्या जागेवरती व्हॅल्यू टाकून दिली राईट साइडची 2 - 3x. त्यानंतर तर 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, 3 2 6 आणि 3 3 9, मायनस मायनस प्लस झाले इथे. ही स्टेप समजली का? हो. मग एक्स एक्सची ऍडिशन केली इथे, 5x आणि 9x किती आले? 14 ने मायनस 6 तर तिकडच्या साइडला घेतला तर तो काय होईल? प्लस 6, 8 + 6 = 14 आणि इथे पण व्हॅल्यू काय आली? 1 आली. म्हणजे ही मेथड युज करा किंवा ही मेथड युज करा, आन्सर एकच येणार आहे. आपल्याला जी इझी वाटते ती आपण युज करू शकतो. नंतर मग त्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाकली, त्यांनी टाकली इक्वेशन 3 मध्ये आणि वाय ची व्हॅल्यू काढली परत -1. समजलं? तर कोणती बेस्ट मेथड वाटते तुला इझी? सेकंड. तर सेकंड आपण युज करू शकतो. ओके, अशा प्रकारे आता सेकंड आपल्याला फिल इन द ब्लँक दिला त्या इक्वेशन मध्ये, तर त्याच्यावरून कळेल आपल्याला की तुला समजले की नाही ते. तर दोन इक्वेशन आहेत, 3x + 2y = 29 आणि दुसरं आहे 5x - y = 18. मग पाहिलं की कळतं आपल्याला इथे मायनस एक वाय आहे, इथे 2y आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल? सेकंड इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल दोन्ही सेम येण्यासाठी. मग काय केलं? मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 2. मग इथे 5 ला पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर. वाय ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 18 ला 2. मग 5x आणि 2 यांचं मल्टिप्लिकेशन काय आलं? 10x. नंतर मायनस वाय आणि 2 यांचं काय आलं? -2y. मग आता 18 × 2 किती येईल? 36. व्हेरी गुड. आता आपण त्याला ऍड करू शकतो कॅन्सल करण्यासाठी. मग इक्वेशन 1 आणि 3 चं आता आपण ऍडिशन करणार आहे. इक्वेशन 1 त्यांनी ऑलरेडी दिलं इथे, हे इक्वेशन 1 आहे, 3x + 2y = 29 राईट. आणि थर्ड इक्वेशन काय आहे सांग? 10x - 2y = 36. सांग आता कसं करणार, त्यांची काय व्हॅल्यू येणार? ऍडिशन केलं काय होईल सांग ना? 2y - 2y गेले, 0 झाले. पुढे आणि लेफ्ट साइड ला अजून काय राहील ना दुसरं काही? वाय तर गेले, एक्स तर राहिलेत ना, एक्स तर काय करता येईल? एक्स 13x. पण आपल्याला एक्स ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे किती येईल एक्स ची व्हॅल्यू? 10 + 3 झालं ना. किती येते मग डिव्हिजन? 5. 13 × 13 = 65. तर ही 5 ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकली त्यांनी वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी. तर इथे 3x आहे, तर इथे ब्रॅकेट मध्ये काय येईल? या रेक्टॅंगल मध्ये किती व्हॅल्यू येईल? 3 × 5. मग किती येतं मल्टिप्लिकेशन यांचं? 15. आता हे 15 मी तिकडच्या राईट साइड ला घेतले, काय होईल? 9 - 15. सांग मग 29 - 15
14 पण मला 2y नकोय, मला फक्त y ची व्हॅल्यू पाहिजे. मग y ची व्हॅल्यू काय येईल? सेवन. 14 डिवाइडेड बाय 2, बेक बे बे साथी 14, 7 आली. सांग मग x चेन y चे व्हॅल्यू काय आल्या? x चे 5 आणि y चे 7. समजलं का तुला? ओके. तसंच थर्ड इक्वेशन पण आहे. तर थर्ड इक्वेशन मध्ये बघितलं की आपल्याला कळेल थोडस वेगळं आहे ते. दिसतंय का? बघितल्यावर काय कळते तुला? इक्वेशन 1 आणि 2 उलटे सुलटे. इथे जे एक्स बरोबर व्हॅल्यू दिली ती वाय बरोबर आहे इथे, आणि इथे जी वाय ची आहे तिथे एक्स बरोबर आहे. मग या प्रकारच्या सायमल्टेनियस इक्वेशनला सॉल्व्ह करण्याची एक वेगळी मेथड आहे, तर ती आपण पाहणार आहोत. तर काय करायचं अगोदर, पहिल्यांदा त्या दोन्ही इक्वेशनला काय करायचंय, काय करायचंय, ऍड करायचंय. मग ऍड केलं त्यांनी, किती आलं? 15 अधिक 17 32x. याच पण तेवढंच येईल, 17 अधिक 15 आणि यांचं 21 प्लस 11 32. पुढे कसं याला मिनिमाइज करता येईल, याचं कमी कसं करता येईल, छोट कसं करता येईल याला? तर सगळीकडे 32 आहे ना, मग त्यातला आपण कॉमन काढू शकतो 32 बाहेर निघाला. ब्रॅकेट मध्ये काय राहील सांग, लेफ्ट साइडला 32x. तर 32x मधला 32 काय बाहेर काढला, काय राहिलं? 32 बाहेर काढला कॉमन आपण x आणि y मधला. ब्रॅकेट मध्ये काय, x प्लस y इज इक्वल टू 32. आता मी हा 32 तिकडे नेतो, म्हणजे काय येईल, x प्लस y इज इक्वल टू 32 1. तर त्यांनी तसंच केले, पुढे इथे केलं ते 32 कॉमन काढून डिवाइड केले आणि त्यांना थर्ड इक्वेशन मिळालं, x प्लस y इज इक्वल टू 1. आता हे मिळालं, अजून दुसरं ऑपरेशन करणार त्या सायमल्टेनियस इक्वेशनवर, काय करणार, सबट्रॅक्शनचं, की दुसरं इक्वेशन हे पहिल्या इक्वेशन मधनं सबट्रॅक्ट करणार. बरोबर. तर पहिलं इक्वेशन काय आहे, इथे वर दिले त्यांनी 15x + 17y. तर त्या इक्वेशन मधनं हे दुसरं इक्वेशन सबट्रॅक्ट केलं, तर काय आलं सबट्रॅक्शन सांग, 15 - 17 किती आले, -2x. नंतर 17y मायनस 15y किती आले, मायनस नाही आता प्लस येईल ना, 17 या वर आहे. नंतर 21 - 11 10. त्यानंतर यामध्ये पण काय करणार आपण, 2 कॉमन काढणार इथे. तर 2 कॉमन निघाल्यावर आतमध्ये काय राहील, -x + y इज इक्वल टू 10. आता हे 2 मी तिकडच्या साईडला घेतो, मग ब्रॅकेट मध्ये काय राहील, -x + y इज इक्वल टू 10 / 2, बेक बे बे पंचे 10. म्हणजे आन्सर काय आलं इथे शेवटी, -x + y इज इक्वल टू 5. समजलं का हे? आता आपल्याला थर्ड इक्वेशन मिळालं x + y इज इक्वल टू 1 आणि फोर्थ इक्वेशन मिळालं -x + y इज इक्वल टू 5. आता सॉल्व्ह करायला सोपं आहे, कोणतं ऑपरेशन करणार आपण x ची व्हॅल्यू काढण्यासाठी, कोणतं करू शकतो x ची किंवा y ची व्हॅल्यू काढायची असेल तर? ऍडिशन दिलंय तिथे त्यांनी, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 5th नाही, हे 4th आहे. ओके. तर इक्वेशन 4th आणि 5th ची ऍडिशन केली इथे. तर थर्ड इक्वेशन आहे x + y इज इक्वल टू 1 आणि फोर्थ इक्वेशन आहे -x + y इज इक्वल टू 5. तर +x - x गेला, y + y 2y,
वन प्लस फाइव सिक्स नंतर टू घेतला तिकडच्या साइडला म्हणजे ते काय झालं y इज इक्वल टू सिक्स डिवाइडेड बाय टू बेक बे बेत्रिक सहा y ची किती आलं व्हॅल्यू थ्री समजतंय आता हे y ची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाका जी छोटा आहे इक्वेशन थ्री किंवा फोर ते छोटे आहेत वरचे इक्वेशन वन आणि टू मोठे आहेत ते सतरा पंधरा वाले मग यात टाकलं थर्ड मध्ये एक्स प्लस वाय इज इक्वल टू वन त्याच्यामध्ये वाय ची व्हॅल्यू टाकली थ्री तर थ्री आपण तिकडच्या साइडला गेला तर काय होईल वन मायनस थ्री किती आलं वन मायनस थ्री मायनस टू अशा प्रकारे आपल्याला एक्स ची पण व्हॅल्यू मिळाली आणि अगोदर तो वाय ची व्हॅल्यू मिळाली होती म्हणजे याचं सोल्युशन काय आलं मायनस टू थ्री समजलं चला प्रॅक्टिस सेट वन सॉल्व्ह करूया आता हॅलो प्रॅक्टिस सेट 1.1 तर त्यातलं पहिलं इक्वेशन काय आहे क्वेश्चन फर्स्ट कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन तर जे दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेत तर त्याच्यावरून एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायच्या हे आहे पहिलं इक्वेशन 5x प्लस 3y इज इक्वल टू 9 आणि दुसरं काय आहे 2x minus 3y is equal to 12. मग कसं सॉल्व्ह करता येईल याला adding तर ऍड केलं याला तर ऍड केलं की सोपं आहे प्लस 3y मायनस 3y कॅन्सल झाले x ची व्हॅल्यू किती येईल 5x प्लस 7x आणि 9 प्लस 12 21 मग x ची व्हॅल्यू किती येईल 21 upon 7 सात एक सात सात त्रिक 21 ओके आता आपल्याला y ची पण व्हॅल्यू काढायची आहे मग y ची व्हॅल्यू काढण्यासाठी त्यांनी इक्वेशन वन मध्ये टाकली x ची व्हॅल्यू तर इक्वेशन वन काय आहे 5x plus 3y is equal to 9 तिथे x ऐवजी काय टाकले फक्त 3 टाकले मग काय येईल सांग पुढे मायनस 15 9 मायनस 15 किती येईल व्हॅल्यू 24 एडिशन नाही करायची सबट्रॅक्शन 6 प्लस का मायनस मायनस त्यानंतर इथे आलं मायनस 6 आणि इकडचा 3 खाली आला डिवाइड
किती y ची व्हॅल्यू 2 विथ साइन सांगायचं मग सोल्यूशन काय आलं x आणि y चं 3 - 2 समजले का राईट डाऊन झालं का ओके आता नेक्स्ट जे 8 क्वेश्चन्स आहेत ते तुला होमवर्कला आहेत करता येतील सॉल्व आपण जसे 3 पाहिलेत आता जे सॉल्व केलेले त्याच टाईपचे आहेत ओके सिक्स्थ कसं आहे सिक्स सॉल्व करूया ओके सिक्स सॉल्व करून देतो तुला अपडेट वाटत असेल तर ओके तिथे बुक आहे तुझ्याकडे ओके सांग मला व्हाइट बोर्ड वर सॉल्व करून देतो तुला सांग क्वेश्चन 1/3x plus y is equal to n/3. First, you need 2x plus 1/4y is equal to 11/4. 11/4. Okay, हे दिलं गिवन आता इथून आपला आन्सर सुरू होईल आपल्याला काय अवघड वाटतं इथे 1/3 आहे 1/4 आहे
मग पहिल्यांदा काय करायचं, मल्टीप्लाय इक्वेशन वन बाय थ्री. थ्री ने मल्टीप्लाय केल्यावर काय होईल सांग. आता मी या पूर्ण इक्वेशनला थ्री ने मल्टीप्लाय करतो, तर याला थ्री ने मल्टीप्लाय केल्यावर इथे वर थ्री येईल, म्हणजे इथे थ्री आला की हा थ्री आणि हा थ्री कॅन्सल होईल, म्हणजे इथे काय होईल फक्त एक्स राहील, वन वन एक्स. नंतर या थ्री ने वाय ला मल्टीप्लाय केलं, प्लस थ्री वाय. राईट साईडला काय येईल, इज इक्वल टू च्या थ्री ने मल्टीप्लाय करायचं, म्हणजे इथे थ्री आहे तर हा थ्री आणि हा थ्री गेला म्हणजे किती आलं, टेन. व्हेरी गुड. हे इक्वेशन काय होईल, किती नंबर द्यायचं याला, थ्री. व्हेरी गुड. नेक्स्ट मल्टीप्लाय इक्वेशन टू, कितीला मल्टीप्लाय करू, कितीने, कितीने करू, आता याला तीन, टू कशाला, इथे फोर आहे ना, फोर ने करू ना, बरोबर, कारण ते फोर पूर्ण निघून जाईल, मग सॉल्व्ह करायला सोपं आपल्याला, बाय फोर. मग सांग आता फोर ने मल्टीप्लाय केल्यावर काय होईल, एट एक्स प्लस वन प्लस वाय, वन म्हणजे वाय इज इक्वल टू इलेवन. व्हेरी गुड, समजलं तुला हे इक्वेशन फोर्थ. आणि मग आता नॉर्मल सारखं सॉल्व्ह करायचं, कसं सॉल्व्ह करणार सांग. हे इक्वेशन थर्ड आहे, इक्वेशन फोर्थ आहे, सॉल्व्ह कसं करणार याला. तर आपण पहिलं जे सॉल्व्ह केलेलं एक्झाम्पल आहे त्याचे हिंट घेऊ शकतेस तू, बोल काय म्हणत होतीस. y ची व्हॅल्यू सेम असली तर ऍड होत ना. तू वाय ची व्हॅल्यू आवडलं ना तुला, सेकंड मेथड. मग ते सेकंड मेथड सांगतो एकदा तुला काय करायचं. हे एट एक्स तिकडच्या साईडला घ्यायची, म्हणजे काय राहील इथे, y इज इक्वल टू इलेवन मायनस एट एक्स. ही समजली का स्टेप. तर हे फोर्थ इक्वेशन वरून आपण वाय ची व्हॅल्यू काढली, पण ती एक्सच्याच ह्याच्यामध्ये आहे, आणि ही एक्सची वाय ची व्हॅल्यू आपण पहिल्या इक्वेशन थर्ड इक्वेशन मध्ये टाकूया. थर्ड इक्वेशन काय आहे, पुट वाय इज इक्वल टू इलेवन मायनस एट एक्स इन इक्वेशन थ्री. मग सांग आता कशी टाकणार मी थर्ड इक्वेशन मध्ये वाय ची व्हॅल्यू. नाही ते नंतर टाकणार ना वायचे, अगोदर एक थर्ड इक्वेशन काय आहे, एक्स प्लस थ्री, एक्स प्लस थ्री इन ब्रॅकेट वाय इलेवन मायनस एट एक्स इज इक्वल टू टेन. येस, आता पुढे एक्स प्लस थ्री थ्री एक्स, एक्स प्लस थ्री नाही एक्स प्लस इलेवन आहे अगोदर. थर्टी थ्री मायनस ट्वेंटी फोर एक्स. व्हेरी गुड, इज इक्वल टू टेन. आता सांग पुढे काय येणार स्टेप. थर्टी थ्री एक्स मायनस, थर्टी थ्री एक्स कुठे आहे इथे, कशावरून काढलं थर्टी थ्री एक्स. नाही थर्टी फोर येणार. अगं एक्स एक्स ची ऍडिशन करायची, इथे एक्स आहे इथे एक्स आहे त्यांची ऍडिशन होणार, थर्टी थ्री सेपरेट राहिले ना तसा. ट्वेंटी फाय, ट्वेंटी फाय नाही होत, एक्स मायनस ट्वेंटी फोर एक्स आहे, ऍडिशन नाही आहे त्यांची. हे काय आहे, एक्स आणि मायनस ट्वेंटी फोर एक्स. हे काय आलं मध्येच, एक मिनिट. हम्म,
एक्स तुझ्यासाठी मी सिंपल करून ठेवलं 24x यांची ऍडिशन होणार आणि प्लस 33 सेपरेट राहणार इज इक्वल टू 10. आता ह्यांचं सांग प्लस मायनस सांगायचं काय. आता हा 33 आहे, मला 33 इकडे ऍड करता येत नाही, मग मी तिकडच्या साईडला घेतला म्हणजे काय होईल तो 10. मग इथे काय आलं, मायनस 23x इज इक्वल टू यांचं किती आली सबट्रॅक्शन, सिंपल आहे 10 मायनस 33 हॅलो येस 10 मायनस 33 सर आवाज नाही. हॅलो येतोय का आवाज? हॅलो येतोय का आवाज? सांग 10 मायनस 33 मायनस 23 व्हेरी नाईस. आपल्याला फक्त एकची व्हॅल्यू पाहिजे, मग मायनस 23 डिवाइडेड बाय मायनस 23 किती आलं, 1 आलं. आता ही एक्सची व्हॅल्यू कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये टाकली की वायची व्हॅल्यू मिळेल. तर पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायची, थर्ड मध्येच टाकूया. सांग मग काय येईल, एक्स प्लस 3 वाय. एक्स प्लस 3 वाय इज इक्वल टू 10. पुढे 1 प्लस 3 वाय इज इक्वल टू 10. पुढे 4 वाय. आता 1 वाय ची नाही ऍडिशन होत मीरा, वाय असेल तर ऍडिशन होते. 1 तिकडे घ्यायचं आपल्या राईट साईडला, काय येईल 3 वाय इज इक्वल टू 10 मायनस 1. पुढे 3 वाय इज इक्वल टू 9. वाय इज इक्वल टू 9/3 किती येईल मग, 3 वाय इज इक्वल टू 3. किती आलं याचं सोल्युशन, एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 1/3. येस राईट डाऊन.
झाले ओके आज इथे स्टॉप करूया. 7 इक्वेशन्स तुला आहेत सॉल्व करण्यासाठी. काही डाउट असेल तर विचारायच्या मध्ये आहे का काही? आणि याचे डिटेल्ड सोल्युशन पाहिजे. आपण जसं सॉल्व केलं ना तसं, डायरेक्ट आता जे 2 इक्वेशन पाठवले ना तसं नको करू. ओके याचे डिटेल सोल्युशन आपण कसं लाईन बाय सॉल्व्ह करतो, राईट साईडला घेतो, डिवाइड करतो, नंतर आन्सर काढतो, इक्वेशन पुट करतो. ओके देन बाय.